पुढची बातमी पाहूयात. आमदार गणपत गायकवाड यांनी आता मतदानाचा हक्क बजावलाय. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय. तसंच रमेश कदम तुरुंगात असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्याच धर्तीवर आता गणपत गायकवाड यांनी त्यांना परवानगी मिळाली आहे. तसंच मतदान केंद्रात निवेदन या संदर्भात करण्यात आलं होतं. दरम्यान यावरून अनिल देशमुख आणि अंबादास दानवेंनी भाजपवर टीका केली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाल्यात. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे गणपत गायकवाड जे तलोजा जेलमध्ये आहे आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाव टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल त्या निमित्तानं लोअर कोर्टाने दिलेला आहे म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय. अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे. आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, तेव्हा मला दिली नव्हती. त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं. आता आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही, परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक ताबडतोब दिसतं. अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं. आणि आज गणपत गायकवाडनं जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे. निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल. नमस्कार. मनात सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनात सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.